विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा इथे संप चालू आहे. आज मंत्रिमंडळात या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाबद्दल या शिक्षकांना शिक्षकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आज जो मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वात पहिले जी टी व्हीचा आम्ही धन्यवाद करते का जी टी व्हीने न्यूज जे कव्हर केलेली आहे. हे निर्णय आम्हाला मॅडम मान्य नाही आहे. कारण का? कारण 2014 ऑलरेडी आम्हाला जी आर भेटलेला आहे 20%. आणि 2014 जी आर भेटलेला आहे. 2014 आम्हाला 1 रुपयाने शासनाने पगार दिलेले नाही. द्यायचे असेल हे सरकारला 100% अनुदान द्या, नाही तर जे माध्यमिक जे टप्पा जाहीर करताय किमान ते तरी जाहीर करा. हे आमची सरकारला कडकडीची विनंती आहे. 2014 ऑलरेडी जी आर झालेलाच आहे आणि प्रचलित अनुसार ऑलरेडी आमच्या 2014 आमच्याकडे जी आर आहे 20% प्रचलित अनुसार. परंतु हे सरकारने दिलंच नाही ना. गेल्या 18 वर्षापासून आमच्यापैकी कोणत्याही शिक्षकाला एकही रुपया पगार मिळत नाही. मग आता मॅडम तुम्ही विचार करा, 18 वर्षापासून आम्ही विनाअनुदान तत्वावरती फुकटात काम करतोय ही योग्य नाही. आजही शासनानं मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये फक्त 20% घोषित केलं, पण कोणाला घोषित केलं, घोषित अजून कोणासाठी केलं ह्याची माहिती दिलेली नाही. बरं ठीक आहे, मग आता कमीत कमी आम्हाला 100% तर द्या. 20% आम्ही काय करणार मॅडम? 18 वर्ष आता रिटायरमेंटला आम्हाला 2-3 वर्ष 4-4 वर्ष बाकी आहेत. रिटायर झाल्यानंतर आम्ही कसं सांगणार मॅडम? तुम्ही विचार करा मॅडम. प्राथमिक माध्यमिकचे ज्यांना 20% आहे त्यांना 40% टप्पा दिलेला आहे. तर उच्च माध्यमिकला जर त्यांनी 20% टप्पा दिलेला असेल तर त्याची आकडेवारी अजून सध्या समोर आलेली नाही आहे. कुठेही धोका होण्याची शक्यता अधिक जास्त आहे. आणि जी आकडेवारी येईल तर माझं एक सांगणं आहे की प्राथमिक माध्यमिकला ज्या पद्धतीनं 40% एकूण अनुदान आज दिले गेलेलं आहे त्याच पद्धतीनं उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाला ज्युनियर कॉलेजला 40% अनुदान द्यावं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमृतसह बागेश कानडे, झी मीडिया, मुंबई.